महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, नरवीर राजा उमाजी नाईक आणि आपल्या कोल्हापूरची महालक्ष्मी यांच्या चरणी नतमस्तक होऊन व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि तुम्ही समोर बसलेले ज्यांच्या नसा नसामध्ये या देशाचं हित जपलेलं आहे असे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, वडीलधारी मंडळी, युवक मित्र आणि माझ्या माता भगिनीनो, पत्रकार मित्रांनो, आज या निवडणुकीकडे अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। पंढरपूर मंगळवेढ्याच्या मतदारांनी या महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये मतदान केलं आणि समाधान दादा औताडेंना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवलं। त्याच पद्धतीनं आपण कोल्हापूरच्या जनतेनी नाना कदमांना महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवायचं ठरवलंय हे इतक्या विराट या सभेमधून दिसून येत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये 2019च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातल्या जनतेनी पुन्हा देवेंद्रजी फडणवीस साहेबांना राज्याचे विरोधी पक्ष नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचं आगमन झालेलं आहे। राज्याचे भारतीय जनता पार्टीचे नेते माननीय चंद्रकांत दादा पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय प्रवीणजी दरेकर, आमदार माजी मंत्री बावनकुळे साहेब, माननीय आमदार जयकुमार गोरे साहेब, माननीय आमदार प्रसादजी लाड साहेब, माननीय आमदार राहुलजी कुल साहेब, असे सर्व भारतीय जनता पार्टीचे मान्यवर व्यासपीठावरती आलेत। आपण जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांचं सहर्ष स्वागत करूया। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।